दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातोय, त्यामुळे त्यांचंच खूप नुकसान होत आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पंकजा मुंडे शिंकल्या तरी देखील बातमी होते, हे त्यांचं दुर्दैव आहे असंही ते म्हणाले. एक मिनिट, सरप्राईज. ताईला चष्मा लागला, ताईला चष्मा लागला. लांबचा चष्मा नाही बरं का, जवळचा चष्मा आहे. जवळचं कमी दिसत होतं वाटतं, ते आता चांगलं स्पष्ट दिसायला लागेल. छोटासा नंबर आहे पण मला स्पष्ट दिसतं आहे जवळचं. दूरचं तर आधी चांगलं दिसत होतं आणि आताही अजून चांगलं दिसतं. कसं वाटतं चष्मा? पंकजा ताईंचं दुर्दैव असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी, त्या हसल्या तरी बातमी, त्या काहीतरी डोक्यात टेन्शन आहे म्हणून गंभीर झाल्या तरी बातमी. असं पंकजा ताईंचं दुर्दैव आहे की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. परंतु हा सर्वसाधारण संवाद आहे ना, की आपण म्हणतो किंवा आता मला जवळचंही चांगलं दिसेल. पंकजा ताईंच्या प्रत्येक वाक्याचा असा चुकीचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी काढण्यामुळे त्यांचं खूप नुकसान होतं.